नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 16 नोव्हेंबर 2023, वार गुरुवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. ध्येय तीच व्यक्ती गाठू शकते ज्यांच्या स्वप्नामध्ये उमेद असते. आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम. ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी. आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बनाकर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट जनावरे सोडण्यासंबंधी सर्व पशुपालकांना सूचित करण्यात येते की सध्याच्या स्थितीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यांवर तथा मानवी वस्त्यांमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे. तसेच रस्त्यांवर जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महानगरपालिकेच्या पथकामार्फत पकडण्यात आलेले जनावर यापुढे 7 दिवस सोडण्यात येणार नाही. मोकाट जनावरांवर तिप्पट दंड आकारण्यात येईल. तसेच जनावरांमुळे अपघात अथवा मानवी जीवितास धोका झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 90 अ, गुराढोरांना रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमणे करू देणे यासाठीची शिक्षा, कलम 91 गुरास कोंडवाड्यात घालणे, कलम 92 हक्क सांगितलेले गुरे स्वाधीन करणे, कलम 93 हक्क न सांगितलेल्या गुराढोरांची विक्री, कलम 99 सडकेसंबंधीचे नियम न पाळणे, कलम 100 प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे, कलम 106 घोडे वगैरे मोकळे सोडणे, हिंसक कुत्रे मोकळे राहू देणे. अन्वय पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते. तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांचे परवानगीशिवाय जनावरे सोडण्यात येणार नाही. पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते. तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांची परवानगीशिवाय जनावर सोडण्यात येणार नाही. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूचित ड प्रकरण 14 कलम 22, 23, 24 अन्वय पशुपालनासंबंधी सक्षम प्राधिकरणे यांची परवानगी सादर करावी लागेल. तथा कलम 376 अन्वय तथा मनपा सर्वसाधारण ठराव क्रमांक 47 नुसार पशुपालन यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल व नागरिक क्षेत्रात गुरे पाळणे अधिनियम याबाबतची अंमलबजावणी करून संबंधिताने व पालकान्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व होणाऱ्या आर्थिक नुकसानास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही. आयुक्त महानगरपालिका अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावती शहराच्या जंगल शेजारी रस्ता अपघातात 3 वर्षात तब्बल 6 बिबट्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. 16 नोव्हेंबरच्या पहाटे पुन्हा चांदूर रेल्वे ते SRP कॅम्प्स मार्गावरील एकता टेकडीजवळ एका अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेने 3 वर्षीय मादी बिबटला प्राण गमवावा लागला. नागरिकांनी गर्दी करून वनविभागाला माहिती देऊन बांबू गार्डन येथे वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करून अग्नी देण्यात आली. अमरावती शहराच्या जंगल शेजारील नागरी वस्तीत वन्य प्राण्याने एंट्री केल्याचे दिसून येत आहे. मानवी प्राण्याचा वन्य प्राण्याच्या परिसरात नागरी वस्ती करीत असल्याने वन्य प्राण्याचा कुत्र्याच्या शिकारीसाठी एंट्री होत असल्याने आता अनेक नागरिकांना बिबटचे दर्शन होत आहे. विद्यापीठ परिसर, VMV परिसर, छत्री तलाव जवळील मंगलधाम परिसरात अनेकांना अनेक बिबटचे दर्शन झाले. अशात याच बिबटचा अनेक कारणावरून मृत्यू सुद्धा होत आहे. अमरावती वडाळी वन परिक्षेत्रात गेल्या 3 वर्षात 6 बिबटचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एकीकडे मेळघाट सारख्या दुर्गम भागातून जंगली वन्य प्राण्याच्या सुरक्षेकरिता आदिवासी बांधवांना दुसरीकडे निवारा देण्यात प्रशासन खर्च करीत आहे.
मात्र दिवसेंदिवस पोहरा मार्ग, भानखेडा मार्ग तर मार्डी मार्गावरील वन परिक्षेत्रात नागरी वस्ती निर्माण होत असल्याने निर्णय घेण्यात वन विभाग अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. याचमुळे आता पुन्हा एका 3 वर्षाच्या मादी बिपटला अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत आपला जीव गमवावा लागला. 16 नोव्हेंबरच्या पहाटे 6 वाजताच्या दरम्यान चांदूर रेल्वे ते SRP कॅम्प मार्गावरील एकटा टेकडीजवळील मुख्य रस्त्यावर बिबटला जोरदार धडक देऊन पसार झाले. मृत अवस्थेत बिपटला पाहून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. येथील शैलेश ठाकूर आपल्या हॉटेलकडे जात असताना त्यांनी या घटनेची तात्काळ वडाळी वन विभागाला माहिती दिली. वडाळी वन परिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे आपल्या कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला. मृत बिबटला बांबू गार्डन नेऊन सहाय्यक उपसंरक्षक ज्योती पवार, वन्यजीव अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर जयंत वडतकर यांच्या उपस्थितीत पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सागर ठोसर यांनी शव विच्छेदन केले. याच ठिकाणी अग्रिम सैनिक प्रादेशिक उपवन संरक्षण मेळघाट परतवाडा सुद्धा दाखल होऊन दुपारी येथील जंगल परिसरात मृत बिबटला अग्नी देण्यात आली. या ठिकाणी वार संस्था अध्यक्ष निलेश कांचनपुरेसह अनेक वन्यजीव प्रेमी उपस्थित होते. मी डॉक्टर जयंत वडतकर, अमरावती जिल्ह्याचा मानद वन्यजीव रक्षक. आज अमरावतीच्या जवळ चांदूर रेल्वे रोडवर 500 क्वार्टरच्या पुढे एक बिबट रस्ते अपघातात मरण पावला. एक 3-3.5 वर्षाची मादी बिबट यामध्ये मृत्युमुखी पडली. आपल्याला माहीत आहे की अमरावतीच्या लगत असलेलं पोहरा मालखेडचं जे जंगल आहे ते अतिशय संपन्न जंगल आहे, वन्यजीवांसाठी एक समृद्ध असा आसरा आहे. आणि अलीकडे आपण बघतो आहे की रस्ते वाहतूक असेल किंवा ह्या जंगलामध्ये वाढलेला हस्तक्षेप असेल, मानवी हस्तक्षेप, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम त्या भागात होत आहेत, गुरे चराई किंवा इतर मानवी हस्तक्षेपामुळे वन्य प्राणी अलीकडे शहरामध्ये येताना दिसून येत आहेत. अमरावती शहरातच आज जवळपास 6-7 बिबट वावरताना आपल्याला दिसत आहेत. त्यामध्ये VME परिसर असेल किंवा मंगलधाम असेल, विद्यापीठ असेल किंवा PKV RRC सेंटर असेल, ह्या भागात आपल्याला 6-7 बिबट अमरावती शहरात आलेले आहेत. आणि आत्तासुद्धा जंगलात हस्तक्षेप असल्यामुळे शहराकडे बिबट येतात आणि त्यातूनच हा रस्ते अपघातात बिबटाचा मृत्यू झाला असं प्रथमदर्शनी तरी वाटते. अमरावती शहराच्या जंगल शेजारी रस्ता अपघातात 3 वर्षात तब्बल 6 बिबटचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. 16 नोव्हेंबरच्या पहाटे पुन्हा चांदूर रेल्वे ते SRPF कॅम्प मार्गावरील एकट्या टेकडीजवळ एका अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेने 3 वर्षीय मादी बिबटला प्राण गमवावा लागला. नागरिकांनी गर्दी करून वन विभागाला माहिती देऊन बांबू गार्डन येथे वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शव विच्छेदन करून अग्नी देण्यात आली. करके अभी इसको जो एज पर NTCA प्रोटोकॉल आया है इन द प्रेजेंस ऑफ वाइल्ड लाइफ वॉर्डन के नॉमिनेट और NTCA आणि एक DCF लेवल ऑफिसर आणि आपला सगळे स्टाफ उनके सामने उनका PM होगा आणि उनका जो आगे सब विच्छेदन करते हैं सबके प्रेजेंस में जो NTCA की कमिटी रहती है उसमें उस हिसाब से भी आगे कार्रवाई होगी और PR भी बुक किया है तो आगे को कल को डेटा भी रहेगा हमारे पास कि अगर कौन से हमारे मेन रूट्स हैं जिस पे ऐसे वाइल्ड लाइफ को खतरा है तो ये जो आपका PR होता है उसकी माहिती आगे चल के उस संदर्भ में हमें हेल्प करती है कि कल को फ्यूचर में किसी रोड पे अगर कुछ प्रिवेंटिव मेजर्स लेने हैं तो वो किधर करना चाहिए उस हिसाब से. थैंक यू. शहर में वन्य प्राणी का ज़्यादा एंट्री हो रही है इसका कारण क्या बोल सकते हैं आप? इसके काफ़ी कारण है. एक कारण ये है कि ये इस बात का भी एक सबूत है कि फॉरेस्ट प्रोटेक्शन अच्छा हुआ है तो उससे वाइल्ड लाइफ की तादाद बढ़ी है जंगल मध्ये. बट आम्हाला पण सगळे लोकांना माहिती आहे की अभी अर्बनायझेशन और पॉप्युलेशन काफी एक्सपांड हो गई है और जो हमारे पहले जो इलाके जंगल हुआ करते थे आज वहाँ पे आबादी रहती है. खासकर अमरावती यानी विदर्भ के काफ़ी शहरों में ऐसा आप देखेंगे कि शहर को लग के काफ़ी जंगल है. तो इसमें दोनों चीज़ें हुई हैं कि एक तरफ जो इतने सालों से फॉरेस्ट डिपार्टमेंट यानी आपले जो सिविल सोसाइटी है इन सब के जो प्रयास चल रहे हैं उससे जंगल में काफ़ी वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन हुआ है जिससे जंगली जानवरों की तादाद बढ़ी है तो उसकी वजह से भी संख्या बढ़ी है. और दूसरी तरफ ये भी कि जैसे जैसे अर्बनाइजेशन बढ़ रहा है, आबादी बढ़ रही है, शहर बड़े हो रहे हैं उसकी वजह से ये दोनों कारणों की वजह से आप देखेंगे कि आजकल काफ़ी सारे ऐसे केसेस होते हैं जिसमें वाइल्ड लाइफ ह्यूमन डोमिनेटेड एरियाज़ में स्ट्रैंड होके आ जाती हैं और फिर ऐसे दुखद घटनाएँ फिर हो जाती हैं. ये दुखद घटना न घड़ी हुई इसलिए मोरूमबाग के क्या अभी प्रचार रहेगा, वो जन जागृति रहेगी? अभी जन जागृति एक तो ये रहेगी कि बहुत जगह पे आप देखेंगे, खासकर अगर मैं बिबट की बात करूँ तो बिबट का बहुत जगह पे अगर आप देखेंगे कि संख्या बढ़ने का कारण ये भी है कि जो हमारी बस्तियाँ हैं वहाँ पे जो गार्बेज डिस्पोजल है वो बरोबर नहीं है. खासकर जो आपकी
शहर के बाहर की बस्तियां हैं, तो उससे भी जंगली जानवर अट्रैक्ट होते हैं, क्योंकि उनको ऐसा लगता है कि ये खाना हमको आसानी से मिल जा रहा है। और जहाँ पे भी आपका आप देखेंगे कचरा है, गार्बेज है, वहाँ पे आपके स्ट्रे डॉग्स भी आते हैं, और फिर उन स्ट्रे डॉग्स का शिकार करने के लिए बिबट खासकर बाहर की तरफ अट्रैक्ट होते हैं। तो इसमें फॉरेस्ट डिपार्टमेंट का मेजर रोल ये है कि जन जागृति करना, जो आपले वेकड़े लाइन डिपार्टमेंट्स है, त्यानापन माहिती देना आवश्यकता है कि शहर में जो गार्बेज डिस्पोजल है वो काफ़ी अच्छे से होना चाहिए, जिसकी वजह से वाइल्ड लाइफ बाहर की तरफ अट्रैक्ट ना हो। और दूसरा, हमारी भी टीम के, हमारे फील्ड स्टाफ के, जो हमारी रेस्क्यू टीम है, उनके भी काफ़ी सारे एक्टिविटीज़ रहती हैं जब वो जाके बाकी सब शहरों में, गांव बस्तियों में अवेयरनेस क्रिएट करते हैं। यानी एक आप लाइक इन्फॉर्मेशन नेटवर्क बनाए कि जहाँ पे भी ऐसा कुछ एनिमल दिखता है तो तुरंत हमारे फील्ड स्टाफ को इन्फॉर्मेशन आती है लोकल लोगों से, फिर वहाँ गश्ती करते हैं। बहुत बार वन विभाग जो होता है अपना वाइल्ड एनिमल और जो हमारे पॉपुलेशन उसके बीच में एक दीवार बन के रहता है, तो रेगुलर गश्ती जो होती है उससे यही फ़ायदा होता है कि हमें उस एनिमल की काफ़ी प्रिसाइज लोकेशन हमारे पास रहती है, जिसकी वजह से हम ये पूरी कोशिश करते हैं कि जानवर को भी कुछ खतरा ना हो और उस जानवर की वजह से इंसान को भी कुछ प्रॉब्लम ना हो। 3 साल में 6 बिबट का मृत्यु की ये भी माहिती सामने आई है, तो काफ़ी चिंताजनक बात नहीं लगती क्या ऐसा? बिल्कुल चिंताजनक बात है, जैसे मैंने आपको बताया, इसके कारण भी मैंने आपको बताया, तो इसमें हमारी पूरी कोशिश जारी है। और आप देख सकते हैं हमारा फील्ड स्टाफ रेगुलरली पेट्रोलिंग करता है, और जितना हो सके हम पूरी कोशिश करते हैं कि जो हमारे वाइल्ड एनिमल्स हैं उनको भी नुकसान ना पहुँचे, और उनकी वजह से जो हमारे पब्लिक है, पब्लिक में भी लॉ एंड ऑर्डर की कोई दिक्कत ना आए। भाजपच्या माजी नगरसेविका सुरेखा लुंगारे आपल्या बहिणीकडे आल्या असता तेथेच सोने आभूषण सह नगदी रक्कम लंपास केल्याची घटना घडली होती। मात्र गाडगेनगर पोलिसांनी याच प्रकरणाचा तपास तांत्रिक पद्धतीने करून अखेर चोरट्याचे बिंग फोडले। घरात घरकाम महिलेवर पोलिसांची शंका गेल्याने तिला ताब्यात घेऊन सत्यता बाहेर आली। घरकाम करणाऱ्या महिलेला, चोरीमध्ये सहकार्य करणाऱ्याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेऊन तब्बल 2,43,000 ऐवज जप्त केला आहे। शहरात एका घरी घरकाम करणाऱ्या महिलेचा एका इसमाच्या मदतीने सोन्याची अंगठी, हिऱ्याची अंगठीसह अनेक सोन्याचे आभूषण आणि नगदी 4,000 रुपये चोरी केल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती। हीच घटना भाजप पक्षाच्या माजी नगरसेविका सुरेखा लुंगारे यांच्या घरी झाली होती। लुंगारे यांच्या घरी त्यांची बहीण पद्मा महल्ले आल्या असता त्यांच्या पर्समधील 23 ग्रॅमची सोन्याची चेन, ड्रेसिंग टेबलवर ठेवलेली 1 हिऱ्याची अंगठी, 2.5 ग्रॅमची सोन्याची अंगठी, 4,000 नगद असा एकूण 2,43,000 रुपयांचा ऐवज चोरी झाला होता। याच घटनेची तक्रार गाडगेनगर पोलीस स्टेशनला देण्यात आल्यावर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास कामाला सुरुवात केली होती। या प्रकरणात गाडगेनगर पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांच्या नेतृत्वात डीबी पथकाने सुरू केली। प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचे असताना देखील डीबी पथकाने तांत्रिक पद्धतीने या प्रकरणाचा तपास करून अखेर मुख्य चोरट्याच्या दिशेने तपास केला। याच घटनेत पोलिसांनी लुंगारे यांच्या घरी घरकाम करणाऱ्या महिलेला संशयित म्हणून ताब्यात घेऊन विचारणा केली आणि चोरीची सत्यता बाहेर आली। घरकाम करणाऱ्या महिलेने चोरी केल्याची कबुली देऊन तिला या प्रकरणात मदत करणारा हैदरपुरा राहणारा 42 वर्षीय अनिस अहमद गुलाम गिलानी याला सुद्धा ताब्यात घेतले। गाडगेनगर डीबी पथकाने चोरट्याकडून चोरी केलेला 2,43,000 ऐवज अखेर जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले। 11 ऑक्टोबर रोजी माझ्या घरी काम करणारी जी मोलकरीण आहे तिनं माझी मोठी बहीण हिची एक अंगठी आणि गोफ, त्याचबरोबर माझी एक हिऱ्याची अंगठी आणि एक सोन्याची अंगठी अशा एकूण 3 अंगठ्या आणि गोफ चोरला। आम्ही त्वरित गाडगेनगर पोलीस स्टेशनला त्या संदर्भात तक्रार केली। 1 महिन्याच्या आतमध्ये गाडगेनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री गजानन गुल्हाने आणि त्यांच्या संपूर्ण टीमने त्या महिलेला अटक करून अतिशय शिताफीनं तपास करून 2,46,000 माल जप्त केलेला आहे। त्याबद्दल आपले अमरावती शहराचे CP माननीय श्री नवीनचंद्र रेड्डी साहेब आणि गाडगेनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री गजानन गुल्हाने आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मी मनापासून अभिनंदन करते आणि आभारही मानते। आणि या तुमच्या TV माध्यमातून एक मी सांगू इच्छिते की आपल्या घरी जेव्हा मोलकरीण आपण ठेवतो तेव्हा तिचा आधार कार्ड, तिचा पोलीस रेकॉर्ड आणि तिची संपूर्ण माहिती, तिच्या घराचा पत्ता घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण अशी अनावधानाने ही सगळी घटना घडलेली आहे। आणि याचा निकाल, या संपूर्ण याचा रिकव्हरी केली राजा म्हणजे गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक श्री गुल्हाने साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमने, त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि अभिनंदन करते।
ही कारवाई पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या आदेशाने पोलीस उपायुक्त सागर पाटील, गाडगेनगर सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास पुणकर यांच्या मार्गदर्शनात, गाडगेनगर पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांच्या मार्गदर्शनात, डीबी पथक पोलीस उपनिरीक्षक गणेश राऊत, पोलीस कर्मचारी सुभाष पाटील, अस्तिक देशमुख, गजानन बर्डे, सुशांत प्रधान, प्रशांत वानखडे, सागर धरमकर, जयसे वानखडे यांनी केली. भाऊबीजेला बहिणीच्या गावाला जाणे एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले. घराला कुलूप लावून जाताना शेजारीसह पोलीस स्टेशनला माहिती द्यावी अशी जनजागृती केली जात असतानाही अनेक नागरिक बिनधास्तपणे घरातच सोने आभूषण ठेवून जात असल्याने शेवटी अनेकांवर पश्चातापाची वेळ येत आहे. अशीच घटना नवसारी येथील भेटाळू लेआउट येथील घडली. अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरातील सोने चांदी आभूषणसह नगदी 5,000 रुपये लंपास केले. दीपावली पर्वातील बहीण भावाचे पवित्र नाते असलेला सण म्हणजे भाऊबीज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र याच भाऊबीज उत्सव साजरा करायला आपल्या बहिणीकडे जाणाऱ्या एका भावाला चांगलेच महागात पडले. नवसारी परिसरातील भेटाळू लेआउट राहणारे फिर्यादी संजय चंद्रभान थोरात हे 14 नोव्हेंबरला आपल्या कुटुंबासह घराला कुलूप लावून मुंगशी गावात राहणाऱ्या त्यांच्या बहिणीकडे गेले. भाऊबीज सण साजरा करून संजय थोरात 2 दिवसांनी परत आपल्या घरी परतले. घरी जाताच त्यांना घराच्या दरवाजाला लावलेले कुलूप कडी तुटलेली दिसून आल्याने घरात जाऊन पाहणी केली असता सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. घरातील अलमारीतील ठेवलेले सोने चांदी आभूषणसह नगदी 5,000 रुपये असा एकूण 5,500 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला. याच घटनेची तक्रार गाडगेनगर पोलीस स्टेशनला दिली असता पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 380, 454, 457 अंतर्गत गुन्हे दाखल केले. शहरातील कॅम्प परिसरातील बियाणी चौकात काही आठवड्यापूर्वी एपीआय प्रियंका कोठेवार यांना ट्रकच्या धडकेत आपला डावा पाय गमवावा लागला. या चौकातून अनेक ट्रकसह शेकडो वाहने येजा करीत असताना बियाणी चौकात स्पीड ब्रेकर्स नसल्याने अनेकदा अपघात घडले. आता याच ठिकाणी स्पीड ब्रेकर्स व्हावे या मागणीकरिता भीम ब्रिगेड वतीने अनेकदा निवेदन देऊन सुद्धा दुर्लक्ष केल्याने अखेर प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी भीम ब्रिगेडचे अध्यक्ष राजेश वानखडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर 16 नोव्हेंबरला आक्रमक आंदोलन केले. आधी याच चौकात घोषणा देऊन रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. नंतर काहीच वेळेने हजर असलेल्या पोलीस वाहन आणि एसटी बस वाहनाच्या खाली झोपून आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी धाव घेऊन सर्वांना काढण्याचा प्रयत्न केला. अखेर काही वेळाने आरटीओसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चर्चा करायला बोलविणार असे आश्वासन मिळाल्याने आंदोलन रद्द करण्यात आले. Thank you.
सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने बियाणी चौकामध्ये आंदोलन करत आहे। त्याचे स्वरूप असे आहे की आम्ही 6 तारखेला BNC ला निवेदन दिले, महानगरपालिकेला निवेदन दिले आणि प्रादेशिक परिवहन RTO यांनासुद्धा निवेदन दिले की बियाणी चौकामध्ये मोठा अपघात झालेला आहे, याच्या अगोदरसुद्धा अपघात झालेले आहे। पोलीस अधिकाऱ्याचा अपघात झाल्याबरोबर पोलीस प्रशासनाने डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सिग्नल चालू केले, मात्र जनतेच्या इथं अपघात झाले पण आतापर्यंत सिग्नल चालू झालेले नव्हते। त्याचा आम्ही स्वागतच करतो, कोणत्याही परिस्थितीत होईना सिग्नल चालू झाले, मात्र ब्रेकरसाठी आम्ही निवेदन दिले। आत्तापर्यंत सार्वजनिक बांधकाम यांनी 2 दिवसात ते प्लॅस्टिकचे ब्रेकरसुद्धा लावायला पाहिजे होते पण यांनी लावले नाही। दिवाळी आहे, त्याच्यानंतर RTOची कार्यवाही आम्हाला दिसून नाही राहिली। RTO आणि आम्ही जेव्हा RTOला निवेदन देण्यासाठी गेलो की तुम्ही गिट्टी बोल्डरचे ट्रक या रोडनं येतात, त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करता, तर आम्हाला सांगितलं की दिवाळी आहे आणि आम्ही हिंदू लोक आहे, असं राज बागडे बोलले की आम्ही हिंदू आहे, आमचा सण आहे, तुम्हाला काम धंदे नाही म्हणून तुम्ही निवेदन द्यायसाठी आले। हा जातीवादी शब्द राज बागडे बोलले म्हणून त्यांना सांगितलं होतं की तुम्ही हा जातीवादी शब्द बोलायला पाहिजे नव्हता साहेब, आणि आम्ही जनतेचं काम करतो, आम्ही जनतेसाठी आंदोलन करतो, जनतेसाठी निवेदनं देतो, जेणेकरून इथं कोणताही अपघात झाला नाही पाहिजे। उद्या जर राज बागडे देखून येत असले, RTO साहेब एखाद्या गाडीनं धडक दिली, मग त्याच्यात हिंदू आणि मुस्लिम आणि बौद्ध कुठं राहिले? आम्ही माणुसकीचा आहे आणि हा सर्व समाज माणुसकीवर चालतो, म्हणून त्यांचं हे बोलणं वेगळं होतं। आणि सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये जेव्हा आम्ही निवेदन घेऊन गेलो तर आम्हाला त्यांनी सांगितलं की तो रस्ता आमच्याकडे येत नाही, मनपाकडे जा। आम्ही मनपाकडे गेलो तर मनपा बोलले की तो रस्ता आमच्याकडे येत नाही, म्हणून आम्ही हे आज आंदोलन करून राहिलो। आणि आज जेव्हापासून आम्ही निवेदन दिलं तेव्हापासून फ्रेजरपुरा ठाणेदार जाधव साहेब यांनी 22 ट्रकची कारवाई केली। आजसुद्धा सकाळी 12 ट्रक लावले, त्या दिवशी 7 ट्रक लावले, मात्र RTOची कारवाई अशी कुठं दिसत नाही। अशी कारवाई जर या रोडनं केली तर या रोडनं टिप्पर येणार नाही। आम्ही मांग केलेली आहे RTOंना की या रोडनं कोणताही मोठा टिप्पर येऊ देऊ नये, तिकडून बाहेरून काढा। या रोडनं विद्यापीठ आहे, कोर्ट आहे, शाळा आहे, स्टेट बँक आहे, दवाखाने आहे, म्हणून या रोडनं शाळेचे विद्यार्थी हे मोठ्या परिस्थितीत जातात। म्हणून आम्ही विनंती केली आहे त्यांनी की या रोडनं गिट्टी बोल्डर दिसले पाहिजे नाही, मात्र त्यांनी आम्हाला हुडकावून लावलं आहे। आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांची आता ही कारवाई नाही, जोपर्यंत आज मनपा आयुक्त आणि सार्वजनिक बांधकाम पदाधिकारी इथे येणार नाही तोपर्यंत भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने हे आंदोलन चालू राहणार। पोलीसवाले पदाधिकारी पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी यांनी आम्हाला उचलून नेलं तरी उद्या आंदोलन करू। जय भीम, जय संविधान। आमच्या घरी घेऊन जाऊ तुला। पाहिजे ना
बुधवार 15 नोव्हेंबरला मुंबई येथील वानखेडे स्टेडियम येथे संपन्न झालेल्या विश्वचषक क्रिकेट 2023 मध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड मध्ये चुरशीचा सामना रंगला. आधी टॉस जिंकून भारताने बॅटिंग करून 397 धाव पूर्ण केल्या. अशातच न्यूझीलंडच्या दोन खेळाडूंनी सुद्धा नाबाद 200 वर धाव पूर्ण केल्याने आपल्या भारत देशाच्या हातातून आता वर्ल्ड कप जाण्याची भीती सर्वच क्रिकेट प्रेमींना वाटली. मात्र बॉलर मोहम्मद शमीने उत्कृष्ट बॉलिंग करून एकामागे एक 7 गडींना बाद करून भारत देशाला नेत्रदीपक यश मिळवून दिले. याच विजयाने देशात पुन्हा जोरदार फटाके फोडून पुन्हा जल्लोषात दिवाळी साजरी करण्यात आली. हा जल्लोष अमरावती शहरात दिसून आला. शहरातील क्रिकेट प्रेमींनी सुद्धा देशाच्या विजयाबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्या सिटी न्यूज कडे व्यक्त केल्या. मैं टीचर हूँ. मैं कल जो मैच हुई इंडिया और उसकी मैच हुई, जो इंडिया न्यूजीलैंड की मैच हुई, उसमें अपनी टीम ने बहुत अच्छा परफॉर्मेंस दिया. मोहम्मद शमी ने अपने अपने जीवन का, अपने लाइफ का
सबसे अच्छा बॉलिंग अटैक बॉलिंग स्पेल डाला है। उसके साथ साथ विराट कोहली ने वर्ल्ड में जो अपने 50 सेंचुरी का जो रिकॉर्ड है उसको तोड़ते हुए आगे बढ़े हैं, और सचिन पाजी ने भी उनको थैंक्स बोला है कि अभी आयो फ्यूचर में और भी आप आगे जाओ। उसी तरह श्रेयस अय्यर, उन्होंने भी अच्छा परफॉर्मेंस किया, अच्छे छक्के लगाए, ऐसा पब्लिक को ऐसा खुश कर दिया। और कल वहाँ पर मैच देखने के लिए सारी सेलिब्रिटीज़ बैठी थी और सब ने इन्जॉय किया। तो मैं चाहता हूँ अब फ्यूचर में 19 को हमारा जो फाइनल होने वाला है इसमें हमारा देश वर्ल्ड कप जीते, इसकी सारी शुभकामनाएं अभी से मैं देना चाहता हूँ हमारी पूरी टीम को और पूरे हिंदुस्तान के वासियों को। थैंक यू। मैंने कल जो है इंडिया वर्सेस न्यूजीलैंड जो मैच खेली गई तो उसमें हम लोगों के लिए प्राउड की बात है कि हमारी टीम जो हिंदुस्तान की जो टीम है वो फाइनल खेल रही है, जिसमें जो है शुभमन गिल, श्रेयस अय्यर और विराट कोहली, इनकी ज़बरदस्त बल्लेबाजी से हमारी टीम जीती है। और उसके बाद जो हाईलाइट जो रहा है वो रहा है मोहम्मद शमी, जिन्होंने 7 विकेट लेकर एक इतिहास भी बनाया और हमारी टीम को फाइनल में पहुंचाया। और हम होप करते हैं, उम्मीद करते हैं कि आगे भी टीम ऐसे ही परफॉर्म करेंगी और डेफिनेटली हम लोग फाइनल के दावेदार हैं और फाइनल हम लोगों का ही होगा। और इंडिया में शुरुआत हुई और इंडिया में ही ये फाइनल जो है हम लोग ट्रॉफी लेकर आएंगे। अभी हाल ही में हम देख रहे हैं कि वर्ल्ड कप का क्रेज़ शुरू है पूरे भारत में, और पूरी जितने हमारे देश की जनता है उसकी उम्मीदों पर हमारी टीम भरोसे पे उतरी है और एक आक्रामक रूप धारण करके अभी तक की क्रिकेट खेली है। कल का जो मुकाबला था बड़ा ही आउटस्टैंडिंग मुकाबला और बहुत ही दिलचस्प मुकाबला था, क्योंकि हमारी भारत ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने के बाद 400 रन का बड़ा लक्ष्य रखा न्यूजीलैंड के सामने, यही हमारी सबसे पहले जीत थी। और उसके बाद एक मोमेंट ऐसा आया जो हमारे हरफन मौला खिलाड़ी हमारे मोहम्मद शमी, जो मिजाज के एकदम नरम दिल है लेकिन अपनी गेंदबाजी से आग उगलते हैं, और उन्होंने दिखा दिया है कि किस तरह से गेंदबाजी की जाती है, और 7 विकेट झटके और पूरी न्यूजीलैंड को पस्त कर दिया। मैं ऐसी उम्मीद करता हूं कि आने वाला जो हमारा संडे है वो हमारा बेहतरीन अभी तक का सबसे अच्छा संडे बन जाए और हमारे घर में हमारा कप आ जाए और पूरे देश में एक खुशी का माहौल बन जाए, ऐसी मैं दुआ करता हूँ। मैं इमरान मुनव्वर, निदा उर्दू प्राइमरी स्कूल, अमरनगर, अमरावती। एज अ क्रिकेट लवर, हम लोग ग्राउंड पर कल टूर्नामेंट खेल रहे थे, टीचर्स प्रीमियर लीग TPL जिसका नाम है, वहाँ पे हमने विराट कोहली सर और तमाम इंडियन की टीम की परफॉर्मेंस को सेलिब्रेट किया और खूबसूरती से इंडियन टीम ने परफॉर्मेंस दिया। सेकेंड इनिंग में हमने मोहम्मद शमी का जलवा देखा। इसी तरह हमारे देशवासियों की और हम क्रिकेट लवर्स की शुभकामनाएँ हमेशा और हमेशा इंडियन क्रिकेट टीम के साथ है, और मैं फिर से बेस्ट ऑफ लक कहूँगा। और इसी के साथ जय हिंद, जय भारत। कल जो सेमीफाइनल हुआ, यकीनन वो 125 करोड़ लोगों की दुआएं थी इंडिया के साथ, और हम यही चाहते थे कि इंडिया अनबीटन फाइनल में जाए, और उसी तरह का परफॉर्मेंस पूरी इंडियन टीम ने दिया। कल हमने विराट कोहली का 50वां सेंचुरी सेलिब्रेट किया हमारे ग्राउंड पे ही, और उसी के साथ मोहम्मद शमी की जो कल गेंदबाजी थी वो वाकई में जो पूरे इंडिया ने टैगलाइन दी कि कल सेमीफाइनल नहीं शमीफाइनल था, और वो करके दिखाया। और हमारी यही दुआएं है कि सेम परफॉर्मेंस इंडिया फाइनल में खेले, जीते, और वो खुशी जो हमें 1983 में मिली थी वो 2023 में भी उसी खुशी का हम आनंद लें। मैं सभी भारतवासियों को कल जो हम न्यूजीलैंड के साथ में सेमीफाइनल जीते उसकी मुबारकबाद देता हूं, और हमें उम्मीद है कि हम इस बार भी वन साइडेड वर्ल्ड कप जीतेंगे और पूरी दुनिया के अंदर तहलका मचाएंगे। हमारी टीम एक मजबूत टीम है, चाहे बॉलिंग हो चाहे बैटिंग हो, ऐसी टीम है जिसको कोई हरा नहीं सकता। इसलिए मैं अपनी तरफ से और तमाम टीचर हजरात की तरफ से अपनी टीम को, भारत की टीम को मुबारकबाद पेश करता हूं और उम्मीद करता हूं कि 100% हम इस बार वर्ल्ड कप को जीतेंगे। कल वर्ल्ड कप का सेमीफाइनल हुआ है पहला, जिसमें आप लोगों ने देखा होगा कि भारत ने कितना अच्छा प्रदर्शन किया है कल। लेकिन ये टूर्नामेंट जो हुआ है कल वर्ल्ड कप का फर्स्ट टूर्नामेंट, फर्स्ट सेमीफाइनल जो हुआ है, उसमें शमी ने अपना बहुत अच्छा योगदान दिया है, जो कि विराट कोहली विश्व का पहला वर्ल्ड कप का बैट्समैन बन गया है जिसने सचिन तेंदुलकर का भी रिकॉर्ड तोड़ा है। और ये बहुत अच्छा एक हमारे को मैसेज जा रहा है स्पोर्ट्स को लेके। ये स्पोर्ट्स से लेके आज की जो जवान पीढ़ी है, इसके लिए हमने यही सोचना चाहिए कि भाई किस तरीके से हम युवाओं को जोड़ सके, किस तरीके से हम उनके लिए क्या क्या कर सके। तो उसी के मद्देनजर रखते हुए अभी हमने एक हॉकी का बहुत स्टेट लेवल का टूर्नामेंट रखा है।
येणाऱ्या 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान पवन प्रकाशचंद सोनी, आकाश सतीश कुमार सोनी व मित्रमंडळ वतीने बडनेरा मार्गावरील महेश भवन येथे भव्य भागवत कथा ज्ञान यज्ञ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात वरंगल तेलंगणा येथील भागवताचार्य पवनकुमार मालोदिया यांच्या मधुरवाणीतून कथावाचन करण्यात येणार आहे. याच कार्यक्रम दरम्यान निःशुल्क रक्त तपासणी शिबिरसह रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या धार्मिक कार्यक्रमात भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक सतीश सोनी यांनी केले आहे. मैं सतीश किशनलाल सोनी, अमरावती. 25 डिसेंबर से 31 डिसेंबर भागवत कथा का आयोजन किया है महेश भवन बडनेरा रोड अमरावती. वरंगल के एक सुप्रसिद्ध कथाकार है जिनका नाम है पवन कुमार जी मालोदिया, जिसका फोटो आप देख रहे हैं. इनको कथाकार के रूप में बुलाया है. पूरे परिवार के लोग भी आएंगे, अमरावती के लोग आएंगे और एक घरगुती वातावरण में एक अच्छा आयोजन करने का प्रयास है, जिससे लोगों में कृष्ण जन्म हो, कृष्ण विवाह हो या अलग अलग बातें हो उसका आयोजन. इसके साथ में ही ब्लड डोनेशन कैंप है, शिलाई वाटर पेशतरणा है और भी छोटे मोटे कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम हमने किए हैं. इस 7 दिन का नंदोत्सव बोलो, भागवत उत्सव बोलो, कथा उत्सव बोलो, परिवार उत्सव बोलो और 25 तारीख को शुरुआत का दिन है, उस दिन हमने एक शोभा यात्रा का आयोजन किया है, जिसमें एक साथ में 100 महिलाएं एक सिरे के कपड़े में भागवत कथा लेके आएंगी, जो महेश भवन के सामने अपना मंदिर है भक्तिधाम से शोभा यात्रा निकलेगी और महेश भवन आएगी. उसी सभी में आप सभी ने आए हो. उसमें प्रमुख आकर्षण डिंडी रखी है, ये आप सभी ने उसका आनंद लेवे उसके लिए आए. ऐसी सभी आपके दर्शकों से विनती है कि आप इस प्रोग्राम में आए, सहभाग लेवे, अपना उत्साह बढ़ाए. नमस्कार. भेटूया एका छोट्याशा विश्रांती नंतर. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. विश्रांती नंतर पुन्हा आपले स्वागत. बडनेरा शहरात काढण्यात आलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या रिंगण सोहळ्यात बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांनी सहभाग घेऊन गजानन महाराजांचे दर्शन घेतले. आमदार रवी राणा यांनी पालखी खांद्यावर घेऊन अनेक वेळापर्यंत अनवाणी पायी चालत महाराजांच्या नावाचा जयघोष केला. येथे महाआरती मध्ये सहभाग घेऊन उपस्थित सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा दिल्या. सर्व मित्र मंडळी
गजानन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने दिवाळीच्या नंतर परतवाडा ते शेगाव संस्थान येथे पायदळ यात्रा दरवर्षीप्रमाणे काढल्या जाते. वारकरी संप्रदायाचा वारसा जिवंत ठेवून खोलमाडी ग्रामपंचायत गजानन महाराज मंदिरावरून सकाळी 7 वाजता ही पायदळ यात्रा निघाली असून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती राजेंद्र गोरले, उपस्थित संचालक व बाजार समितीचे प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी या वारकरी दिंडीचे जोरदार स्वागत केले. थोड़ा मोकळे होऊन जातो. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गोरले यांनी गजानन महाराज यांच्या चरणी शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न येण्यासाठी दिवाळी भरभरीटीची जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. गजानन महाराजच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे, शेतकऱ्यांना याने पिकू दे
आणि सर्व सुखाने शेतकऱ्यांसाठी सर्व शेतकरी चालली जाणारी आहे. सर्व कर्मचारी वर्ग शेतकरी सर्व विद्युत पैसे झाला शेतकऱ्यांसाठी एवढीच गजान महाराजला प्रार्थना करतो की शेतकऱ्यांना चांगलं सुखीचे दिवस येऊ दे. उल्लेखनीय म्हणजे राजेंद्र गोरले हे वारकरी संप्रदायाच्या भक्तांसोबत फुगडी खेळताना सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात दिसले. औचित्य म्हणजे आज 5 वर्ष होऊन आमच्या गजानन महाराज मंदिराला 5 वर्ष झाले. परत 5 वर्षानंतर आमच्या सर्व यांच्या भाविक भक्तांच्या सर्व अशा भावना झाल्या की बा या वर्षीपासून आपण मालकी सुरुवात करायची. त्या कारणानं हे सर्व माऊली भक्त जेवढे आहेत तेवढ्या माऊली भक्तांनी आम्हाला सहकार्य केलं या पदयात्रेसाठी. आम्ही किती दिवसाची आपली यात्रा असते, किती वाजता आपण निघणार, किती वाजता श्रींचे दर्शन शेगावला घेणार आहे? आज आम्ही 8:30 मंदिरातून आमचं प्रस्थान झालं दिंडीचं आणि या हा मार्ग जाता जाता आमचे 22 तारखेला आम्ही तिथं पोहोचणार आहोत. किती सकाळी 7:00-8:00 आमचं दर्शन होणार आहे माऊली शेगावला. या पायदळ दिंडीत महिला सुद्धा सहभागी झाल्या. रुक्मिणीनगर मधून कॉलनी मधून हे सगळ्या लेडीजची पहिलंच वर्ष आहे या वर्षीच आणि याने खूप या 2-4 वर्षापासून खूप प्रगती केलेली आहे या वारकरी संप्रदायाच्या. आमचं पालखीचं पहिलंच वर्ष आहे पण सर्वांनी एवढी छान प्रतिक्रिया दिली आहे आणि आमची पालखी 9 वाजता जागेवरून निघाली खेळपटापवाडी परतवाडामधून आणि आम्ही सर्वांनी एवढ्या छान प्रकारे सुंदरीने हे पालखी पार पाडत आहे आणि शेगावला हे 22 तारखेला पोहोचणार आहे. सर्वांनी सर्व लेडीज जेंट्स यांनी सर्वांनी सहभाग घेतला आणि पालखीला प्रोत्साहन दिले त्याबद्दल शुभेच्छा. दिवाळीनंतर पहिला गुरुवार कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूरमध्ये धान्याचे आवक वाढलेले आहे. बाजार समितीमध्ये गुरुवारच्या दिवशी 5,000 पेक्षा जास्त मक्या पोत्याची आवक झाली असून 2,000 पेक्षा जास्त गव्हाची आवक झाली आहे. मक्याला प्रति क्विंटल 17 ते 2100 भाव मिळाला असून गव्हाला 25 ते 3000 पर्यंत भाव मिळाले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये मक्याचे आणि गव्हाची निलामी आज जोरदार होती. त्याचप्रकारे गुरुवार बाजारमध्ये कष्टकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसून अडत्या व्यापाऱ्यांकडून कास्तकारांना रोख पैसे दिले जातात. विशेष म्हणजे बाजार समितीचे सभापती राजेंद्र गोरले यांनी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय हे शेतकऱ्यांच्या हिताचे ठरत आहे. मध्ये गुरुवारच्या दिवशी दिवाळीनंतर शेतकऱ्यांनी आपलं धान्य आणायला सुरुवात केलेली आहे. शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर येथे त्यांचा जे मालाचा मोबदला रोख मिळते. विशेष म्हणजे आज मक्क्याचे 5,000 पोत्याची आवक झाली असून गव्हाचे 2,000 पोत्याची आवक झालेली आहे. मक्क्याला यावेळेस 1700 ते 2,000 भाव आहे. त्याचप्रकारे गव्हाला 2500 ते 3000 भाव इथे आहे. एकूणच मध्यप्रदेश मेळघाट आणि अचलपूर तालुक्यातील सर्व ग्रामीण भागाचा शेतकरी गुरुवारच्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपला माल घेऊन पोहोचत आहे आणि त्या मालाचा त्याला रोख भाव मिळत आहे. मी कॅमेरामॅन म्हणून सतीश किल्लेदार. शेतीच्या कामासाठी रस्त्याने जाणाऱ्या शेतकऱ्याला अडवून आर्मीच्या गणवेशात आलेल्या 3 भामट्यांनी अडवून सोन्याची अंगठी हिसकवण्याचा प्रकार भातकुली पोलीस स्टेशन हद्दीत घडला. साहेबांची गाडी येत आहे समजत नाही का? तुमच्या जवळील सोने पॉलिथिन मध्ये काढून ठेवा, चोरीच्या घटना घडत आहे असे बतावणी करून शेतकऱ्यांजवळील सोन्याची अंगठी हिसकवण्याचा प्रयत्न सुद्धा केला. एकाने मारहाण केली अशातच शेतकऱ्याच्या लक्षात येताच त्याने आरडाओरडा केल्याने 3 तोतया आर्मी जवानांनी पळ काढला. या प्रकरणात पोलिसांनी अज्ञात 3 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. अमरावती शहरातील रविनगर राहणारे फिर्यादी शेतकरी वासुदेव पांडुरंग गुल्हाने हे 15 नोव्हेंबरला त्यांच्या गणोजादेवी गावाकडे असलेल्या शेती कामासाठी दुचाकी घेऊन निघाले असता त्यांची आर्मी जवानांच्या वेशभूषेत आलेल्या 3 जणांनी त्यांना गौरखेडा ते निंभा फाट्याजवळ अडविले. अशात एकाने त्यांना समोरून साहेबांची गाडी येत आहे दिसत नाही का अशी विचारणा केली. तर याच रस्त्यावर चोरीच्या घटना घडत आहे, तुमच्या जवळील सोन्याची अंगठी पॉलिथिन मध्ये काढून ठेवा असे दुसऱ्यांनी म्हटले. फिर्यादीला गाडीचे कागदपत्र आहे का अशी सुद्धा विचारणा केली तर तिसऱ्याने एवढे सोने घालून कुठे जात आहे असे विचारून फिर्यादीच्या कानाखाली लगावली. फिर्यादी शेतकरी वासुदेव गुल्हाने यांची जबरदस्तीने अंगठी हिसकविण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला. याचवेळी फिर्यादी गुल्हाने यांच्या लक्षात येताच त्यांनी जोरदार आरडाओरड केली. झटापटीत 3 जणांनी तात्काळ दुचाकी घेऊन तिथून पळ काढला. या प्रकरणात बडनेरा पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम 393 171
36 अंतर्गत गुन्हे दाखल केले. मात्र घटनास्थळ भातकुली पोलीस स्टेशन येत असल्याने बडनेरा पोलिसांनी तो तपास भातकुली पोलिसांकडे वर्ग केला. आता या प्रकरणात भातकुली पोलीस त्या तोतया आर्मी जवानांचा शोध घेत आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल नंबर 92. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.